आगीची भीती कशाला? अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक्या दरात. कुठे शॉर्ट सर्किटमुळे तर कुठे याच्या स्फोटमुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता. अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी 3 ते 5 सेकंदात फुटून 10x10 रूमची आग विझवतो. आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो, घटना लगेच टाळतो. अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर मुले मुली नेमणे आहेत. अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा. मोबाईल नंबर 9422162696 आणि 8830046722. अकोला महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचा भोंगळ कारभार, आयुक्तांचे याकडे दुर्लक्ष. आता सविस्तर बातमी. महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाडीची काच अद्यापही न बदलण्यात आल्यामुळे शंका कुशंका उपस्थित होत आहे. मागील महिन्यात उसळलेल्या दंगलीमुळे अग्निशमन विभागाच्या 2 गाड्यांची काच फोडण्यात आले होते. तेव्हापासूनच या दोन्ही गाड्यांची काच अद्यापही बसवण्यात आले नसल्याने अडचण निर्माण होत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या गाड्यांमध्ये सेन्सर बसवले असून पावसाळ्यात या सेन्सरमध्ये पाणी लागले तर अकोला महानगरपालिकेला लाखो रुपयांचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा 12 आना अशी गत अग्निशमन विभागाची होणार आहे. तसेच प्लास्टिक किंवा केमिकलची आग विझवण्याकरिता हे वाहन मोलाची भूमिका अदा करते. याशिवाय दुसऱ्या इतर वाहनांमध्ये ही सेन्सर सुविधा उपलब्ध नाही. मोठ्या आगीची दुर्घटना झाल्यास कोण जबाबदार राहणार आहे? गेला 1 महिना उलटून सुद्धा या गाड्यांना काच का बसवल्या जात नाहीत हे मात्र एक कोडेच. संबंधित अधिकाऱ्यांनी याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत केले की नाही, याबाबत अग्निशमन अधिकारी किती कृतीशील आहेत याचा प्रचय येतो. जर या काच नसलेल्या वाहनात पावसाचे पाणी गाडीमध्ये असलेल्या सेन्सरमध्ये गेले तर होणाऱ्या नुकसान भरपाईची जबाबदारी कोणाची राहील? इथे असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व प्रकारावर अग्निशमन अधिकारी लक्ष देणार का? तसेच अधिक माहिती घेतली असता या सर्व वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात काम असून त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. अग्निशमन कर्मचाऱ्यांना आगीच्या कामाव्यतिरिक्त दुसरेच कामाला लावल्याने अग्निशमन विभागातील कर्मचारी धस्तावले आहेत. याबाबत आयुक्तांनी चौकशी केल्यास होत असलेल्या अग्निशमन विभागाचा खेड खंडोबा उजेडात येऊ शकतो. यावर आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्व अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.